कार्यकर्त्यांनी सदैव निवडणुकीसाठी तयार राहिले पाहिजे. केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली असल्याचे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश भाऊलाड यांनी आवाहन केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या खोपोली मंडळाच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक लोहाना समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी खोपोली संपर्क प्रमुख सुनील खरत, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बडगुजर, कर्जत खालापूर निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, खोपोली मंडळ अध्यक्ष रमेश रेटरेकर, सरचिटणीस राहुल जाधव, अजय इंगुलकर, युवा प्रमुख डॉ निकेत पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी अत्रे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.